कोणत्याही विषयाचं मूळ जाणून घेतलं तर खरी वस्तुस्थिती लक्षात येते सोशल मीडियावर व्हायरल होणारा इतिहास चुकीचाही असू शकतो तो, तो वाचून एखादा गट आक्रमक होतो हे चुकीचं असून विचारांचा प्रतिकार प्रक्षोभ न करता विचारांनीच करावा इतिहासात ज्यानं ज्यानं रण गाजवलं आहे त्याला त्याला यश मिळालंय त्यासाठी विषयाच्या जा मुळापर्यंत जाऊन आपले विचार प्रगल्भ करणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त प्राध्यापक हेमंत टिळे लासलगावला बोलत होते यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व्याख्यान समिती श्री संत नामदेव महाराज मंदिरामध्ये आयोजित करण्यात आली होती रणवीना स्वातंत्र्य कोणा मिळाले या व्याख्यानाप्रसंगी प्राध्यापक हेमंत टिळे बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेल्या जयोसुते या प्रेरणादायी गीताचं साधक कुलकर्णी कादंबरी कुलकर्णी यांनी गायन केलं तर सागर डसके यांनी तपल्यावर सातसंगत करून गीताचं सवाद्य सादरीकरण केलं व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बी न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्यय लासलगाव